फ्रेंड्स, आज आपण सोप्या पद्धतीने दाल खिचडी कशी करायची आहे ते पाहणार आहोत। एकदम हेल्दी दाल खिचडी आपण करणार आहोत हॉटेल सारखे। त्याचा प्रमाण आहे, मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेली आहे। आपण बासमती घेऊ शकतो, साधे घेऊ शकतो, कोणतेही घेऊ शकतो। एक वाटी तांदूळ घेतल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे। त्याचं प्रमाणच असं आहे। आणि ह्या दोन्हीला पण आपण 15 मिनिट भिजून ठेवायचं आहे। एक मी आता इंद्रायणी तांदूळाची करून दाखवत आहे। इंद्रायणी तांदूळ मी एक वाटी भिजू घातलेला आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ भिजू घातलेली आहे। आता आपण याला कसं करायचं आहे ते पाहूया। वरती मी कुकर ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला आणखीन टाकायचं असतं। त्याच्यामुळे मी थोडंसं टाकलेलं आहे। थोडंसं मी मोहरी टाकत आहे, म्हणजे कोणी राई म्हणतात, कोणी मोहरी म्हणतात। हाफ टेबलस्पून जिरे देखील मी टाकत आहे। आता यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट केलेली आहे मी। शहाजीरा, दालचिनी, अद्रक लसूण हे हाफ टेबलस्पून घेतलेलं आहे, ते टाकत आहे अगोदर। त्याच्यानंतर मी हाफ कांदा घेतलेला आहे, हे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचं कळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा कांदा बारीक चिरलेला आहे, ते टाकायचं आहे। कांदा देखील थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे। कांदा थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर मग आपल्याला टोमॅटो हाफ घेतलेला आहे, टोमॅटो कमीच घ्यायचा आहे। एक वाटी तांदूळाला आपल्याला अर्धी टमाटा घ्यायचा आहे, त्यामध्ये अर्धा टमाटा आपल्याला ॲड करायचा आहे। कांदे आपले तळलेले आहे, त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो देखील आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेलं आहे। आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ हे दोन्ही पण याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हे इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे याला एकाला 4 वाटी पाणी लागतं, त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे। इंद्रायणी तांदूळाला जास्ती लागतं। चार वाटी आपण, 4 चौकट आपण पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला हळद टाकायची आहे। हळद मी छोट्या चमच्याने 1 चमचा, म्हणजे आपल्याला मोठ्या चमच्याने 1/2 टेबलस्पून हळद टाकलेली आहे मी। मीठ आपण चवीनुसार टाकायचं आहे। आपण याला आता व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला फुल गॅस करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून की पाणी बाहेर येणार नाही असं यासाठी याची आपण काळजी घेतली पाहिजे। हे पहा, आपली हे दाल खिचडीची खिचडी तयार झालेली आहे। आता आपल्याला याच्यावरती तडका द्यायचा आहे। ते तडका कसा द्यायचा आहे ते पाहूया आपण। हे अशा प्रकारे असली पाहिजे। आपण हे इंद्रायणी तांदूळाचं प्रमाण सांगितलेलं आहे, दुसऱ्या तांदूळाचं असलेलं त्याला पण जवळपास 1.5-3 वाट्या पाणी लागतं। बासमती तांदूळाला 1-4च लागतं। आता आपण याचा तडका पाहूया। तडक्यासाठी शहाजीरा घेतलेले आहे 1/2 टेबलस्पून, जिरं घेतलेले आहे 1/2 टेबलस्पून, 2 तेजपत्ता, 1/2 इंच दालचिनी, 10 ते 12 मिरे, आणि मी लाल मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 मिरची कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये हे ॲड करायचं आहे। तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये मी शहाजीरा, दालचिनी हे सगळंच एकदाच आपल्याला हे टाकायचं आहे। गॅसची फ्लेम बारीक करूनच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। यामध्ये आपल्याला जर काजू आवडत असतील काजू आपण टाकू शकतो। हां, हे व्यवस्थित असं आपलं तडक्याचं जे मसाला आहे आपलं तळलेलं आहे। आता आपण याला
गरम गरमच त्या खिचडीवरती आपण दाल खिचडीवरती टाकूया। हे पाहे जे तडका केलेलं आहे ते यावरती आपण टाकणार आहोत। हे टाकलेलं आहे आणि पूर्ण आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मस्त अशी आपली दाल खिचडी तयार झालेली आहे। आता आपण याला सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। पहा एकदम मस्त अशी आपली दाल खिचडी झालेली आहे। आता यावरती आपण साजूक तूप टाकून हे सर्व करण्यासाठी आपली हे खिचडी तयार झालेली आहे। एकदम हॉटेलमधल्यासारखी चवीला आणि दिसायला दोन्ही पण। हे पहा आपली दाल खिचडी भन्नाट अशी आपली दाल खिचडी खूप मस्त झणझणीत आणि हेल्दी आपली घरच्या घरी हॉटेलसारखी खूप सोप्या पद्धतीने दाल खिचडी तयार झालेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।